राज्य सरकारचा साहित्य क्षेत्रामध्ये हस्तक्षेप हा निषेधार्ह आहे. राज्यातील सध्याचं सरकार हे पुरस्कार रद्द करून अघोषित आणीबाणी लादण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही त्या गोष्टीचा अक्षरशः तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय. साहित्य क्षेत्रातला हा सरकारचा या सरकारचा पहिलाच हस्तक्षेप नाहीये. मी आपल्या पत्रकार मित्रांना सांगू इच्छितो की वर्धा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षपदी ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशी वार यांची निवड जवळपास फायनल झालेली होती, निश्चित झालेली होती. परंतु त्यांचे भाषण काहींना अडचणीचं आणणारं ठरेल या भीतीनं सरकारमधल्या घटकांनी संयोजकांच्यावर दबाव आणून त्यांची निवड रोखली. हे कशाचं द्योतक आहे? नाही हो, आता हे अजित पवार साहेब वगैरे सांगतात ना, यांनी कितीदा हस्तक्षेप केले आहे, 50 वर्ष काय काय केले हस्तक्षेप आणि कसे कसे कुठे कुठे कशा कशा निवड झाल्या याची मालिकाच आमच्याजवळ आहे. त्यामुळं अजित पवारांना तरी असं बोलायचा अधिकार नाही. अजित दादा, जरा तुम्ही स्वतःचा चेहरा बघा, स्वतःचं जरा निरीक्षण करा, तुम्ही काय काय बदललं आहे, कसे कसे निर्णय बदलले, साहित्य क्षेत्रामध्ये तुम्ही कसे कसे हात टाकले, कसे कसे संमेलनाचे संमेलनाध्यक्ष बदलले. आमच्याजवळही फार मोठी लिस्ट आहे. त्याच्या माझं याच्यामध्ये म्हणणं नाही की या सरकारने काय करावं, त्या सरकारने काय करावं. खरं तर अजित दादांना असं बोलण्याचा अधिकार नाही आहे.